केळीची भाजी फारशी कोणाला ना आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ही केळीची कोफ्ता करी बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर ही कोफ्ताकरी झालेली आहे आणि हिची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रीमी झालेली आहे अगदी हॉटेलसारखीच झालेली आहे हॉटेल काय हॉटेलपेक्षाही खूप भारी झालेली आहे ह्याची चव तर अप्रतिम आहे पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि कोफ्ते तर एकदम सॉफ्ट झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता कच्च्या केळीची भाजी न खाणारे देखील ही कोफ्ता करी आवडीने खातील चला तर मग बघू याची रेसिपी काय आहे इथे मी घेतलेली आहे चार कच्ची केळी आणि ही गावठी केळी आहेत केळीची दोन्ही डोकं आपल्याला काढून टाकायची आहेत तर त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं केळीचा जो चीक असतो त्यामुळे हात काळे पडू शकतात म्हणून हे तेल लावायचं आणि आता ही टोकं जी आहेत ती आपण काढून टाकूया केळ्यांना आपल्याला उकडवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि ही केळी जी आहेत ते आपण कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे आणि केळी जी आहे ती आपल्याला उकडवून घ्यायची आहेत एकदम केळी सॉफ्ट झाली पाहिजेत तर इथे केळी मी उकडवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता एक आपण एका प्लेटमध्ये ही केळी काढून घेऊया केळी थंड होतात तोपर्यंत आपण एक वाटण वाटून घेऊया इथे मी खलबत्ता घेतलेला सा। आहे सात ते आठ पाकड्या रसनाच्या आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे एखादी इंच आणि पाच सहा मिरची घेतलेली आहेत तर ह्याचं आपण एक वाटण बनवू इथे मी हे वाटण बनवून तयार केलेलं आहे आता आपली केळी जी आहे ती थंड झालेली आहे तर केळी आपण सोलून घेऊया तर अशा प्रकारे ही केळी आपल्याला सोलून घ्यायची आहेत केळी अजूनही खूप गरम आहेत तर इथे आपण अशा प्रकारे ही केळी सोलून घेऊया सर्व इथे मी चारही केळी सोलून घेतलेली आहेत आता आपण ह्याला मॅश करून घेऊया तर तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता तर ह्याला पूर्णपणे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे इथे आपण केळी जी आहे ती मॅश करून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये आपण घालूया जे वाटण आपण वाटलं होतं ते अर्धा चमचा जिरं घालूया त्यानंतर दोन चिमूट हिंग घातलेला आहे मी मी घातला आहे पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद घालूया आपण अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि चवीनुसार आपण घातलेला आहे मीठ आणि दोन चमचे आपण कोथिंबीर घातलेली आहे तसंच एक मोठा चमचा आपण बेसन घालूया तर बेसन इथे आपण लागेल तसं वापरणार आहोत आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित इथे आपण हे सर्व मिक्स करून घेतलं आणि छानसा गोळा तयार करून घेतला आता हाताला थोडंसं तेल लावून आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया म्हणजेच आपण हे कोफते तयार करून घेऊया तर इथे अशा प्रकारे मी हे गोळे तयार करून घेते तर इथे सर्व गोळे मी तयार करून घेतले आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण हे कोफते फ्राय करून घेऊया तर सुरुवातीला आपण चार कोफते ह्यामध्ये घालून घेऊ आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत सुरुवातीला ह्या कोफत्यांना आपण चमचा लावायचा नाही आहे दोन ते तीन मिनटं त्यांना आपण व्यवस्थित सेट होऊ देऊ आणि त्यानंतर आपण त्यांना उलट करून फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे कोफते जे आहेत ते हलक्या हाताने हलवून आपण त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे कोफते जे आहेत ते आपण सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत आणि मस्त ते फुलून आलेले आहेत तर इथे आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व कोफते आपण तयार करून घेऊ आता आपण मसाला तयार करूया आणि त्यासाठी मी इथे पॅन प्रिहीट करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तेल घालून एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपण छान तेलामध्ये फ्राय करू त्यामध्येच आपण एक मध्यम आकाराचं टॉमॅटो उभं चिरून घेतलेला आहे ते सुद्धा घालून त्याला फ्राय करू इथे मी लसूण घेतलेला आहे आठ ते दहा पाकळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ इथे मी घेतलेले आहे आठ ते नऊ काजू आणि हे काजू आपण ह्या मसाल्यामध्येच फ्राय करून घेऊया काजूमुळे ग्रेव्हीला छान थिकनेस पण येतो आणि ग्रेव्ही जी आहे ती आपली क्रीमी बनते त्या इथे हा सर्व मसाला आपला फ्राय करून झालेला आहे आत्ता आपण ह्याला थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक आपण ह्याला वाटून घेऊया थोडंसं पाण्याचा वापर करून मी हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण हे जे वाटण आहे ते काढून घेऊया आणि तेलामध्ये छान हे वाटण आपण फ्राय करूया छान असं परतून घ्यायचं आहे त्याला सतत परतत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण हे छान असं परतून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मस्त असं हे क्रीमी दिसतं आहे आपल्याला आता ह्याला छान तेल सुटायला लागला आहे तर ह्यामध्ये घालूया दोन चिमूट हिंग धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा आता हे सर्व पावडर मसाले घालून आपण मस्त ग्रेव्ही बनवून घेऊया तर इथे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान परतवायचं आहे तुम्ही बघू शकता की हा मसाला किती सुंदर तयार झालेला आहे त्याला तेल सुटलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ आपण कोफट्यामध्ये घातलेलं आहे आत्ता आपल्याला फक्त ग्रेव्हीपुरताच मीठ घालायचं आहे आणि छान आपला मसाला आता इथे तयार झालेला आहे ह्यामध्ये मी वाटणाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता इथे मी एक चमचा दही घेतलेला आहे आणि ते छान फेटून घेतलेला आहे दही घेताना ती फ्रेश दहीच घ्यायचं आहे नाहीतर आंबट दहीमुळे ग्रेव्हीला आंबटपणा येईल तर इथे छान आपण हे घोटाळून घेऊया तुम्ही ते बघू शकता सुंदर ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे अगदी अप्रतिम अगदी हॉटेलमध्ये असते तशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे झाकण ठेवू आणि ह्याला आपण दोन ते तीन मिनटं छान वाफेवर शिजू देऊ इथे तुम्ही बघू शकता आपण काजू आणि दहीचा वापर केल्यामुळे ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे अगदी सुंदर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे आपल्याला जितकं हवा आहे तितकं आता आपले मसाले गरम आहेत त्यामुळे पाणी घालताना ते गरमच घालायचं आहे तर आपल्याला जितकं पातळ हवा आहे त्या हिशोबाने आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन मिनटं पुन्हा आपण ह्याला छान उकळवून घेऊया आता ह्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण हे कोफते जे आहेत ते घालून घेऊया कोफते घालून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवू आणि तीन ते चार मिनटं आपण छान हे उकळवून घेऊ आता इथे तीन ते चार मिनिटांनी आपण बघूया मस्त आपली कोफ्ता करी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशी ही कोफ्ता करी तयार झालेली आहे तर ह्यावर घालूया आपण फ्रेश कोथिंबीर हॉटेलपेक्षा ही सुंदर अशी ही कोफ्ता करी आपली तयार झालेली आहे तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा केळ्याची भाजी आवडत नाही पण ही कोफ्ता करी तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असेल तर लिहा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय